तर जाहीर सभांनंतर मोदींचा आज संध्याकाळी 6:30 मुंबईत मेगा रोड शो सुद्धा होणार आहे. अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रिज पर्यंत या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी भाग्यवान, मोदींचा रोड शो माझ्या मतदारसंघात होतोय अशी प्रतिक्रिया त्या ठिकाणचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांची मला भक्कम साथ असल्याचं सुद्धा कोटेचांनी नमूद केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईतल्या घाटकोपर पासून म्हणजे LBS मार्गावर जो रोड शो होणार आहे त्याला अवघे काही तास उरलेले आहेत आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी ज्यांच्या प्रचारासाठी हा रोड शो होणार आहे त्या ते ईशान्य मुंबईतले महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचे आहेत. 17 तारखेला सभा आहे हे तर आधी सांगितलं होतं, पण पुन्हा रोड शो आणि तोही 2 दिवस आधी, तुमची पहिली प्रतिक्रिया? अवघे काही तास आता शिल्लक आहे. पहिली प्रतिक्रिया हीच आहे की भाग्य आहे की या मतदार संघात देशाचे विकास पुरुष, युग पुरुष, देवपुरुष, यशस्वी पंतप्रधान स्वयं नरेंद्र मोदीजी येत आहेत, तर हे भाग्यच आहे. पण विरोधक सर टीका करतायत, कारण घाटकोपरमध्ये एक दुर्घटना घडली आणि तरी देखील मोदींचा हा रोड शो होतोय अशी टीका विरोधकांकडून केली जाते. हे बघा, दुर्घटना घडली ती दुर्दैव आहे, आम्ही स्वतः तिकडे 8 तास होतो. आणखी एक प्रश्न, मी आता LBS मार्गावर होतो म्हणजे ज्या ठिकाणी हा रोड शो पंतप्रधानांचा होणार आहे, पंतप्रधान मोदींचे कटआउट्स लागलेत, सोबत बाळासाहेब ठाकरेंचे देखील मोठे कटआउट्स त्या ठिकाणी लावण्यात आलेले. बघा, बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट होते, आहे आणि पुढेही राहणार आहे. पूर्ण ताकदीने शिवसेना लागलेली आहे, CM साहेब स्वतः याची काळजी घेतात आणि आढावा घेतात. अजितदादांची मदत होते? बिलकुल होते. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवणसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, मुंबई.